पुसद तालुक्यातील आमटी येथील माधुरी विकास वडगीर या 22 वर्षीय महिलेला प्रसूतीकरिता येथील मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे 2 जूनच्या रात्री दाखल करण्यात आले. या दरम्यान महिलेचे सिझरिंग करण्यात आले. महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. तदनंतर महिलेची तब्येत खालावल्यामुळे तिला रक्ताच्या बॉटल्स लावण्यात आल्या आणि उपचार करण्यात आले. मात्र 3 जूनच्या दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास महिलेचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. नातेवाईकांनी वसंतनगर पोलीस स्टेशन गाठून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत या संदर्भात तक्रार दाखल केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक थावरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक धाडवे यांच्या मार्गदर्शनात मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे पंचनामा करण्यात आला. त्यानंतर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांच्या उपस्थितीत मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यांच्या अहवालानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येईल असे वसंतनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण नाचनकर यांनी शनिवारी सांगितले आहे. दिनांक 2 जून 2022 रोजी दुपारची सुमारास सौ माधुरी विकास वडगीर वय 22 वर्षे राहणारा ही महिला प्रसूतीसाठी मेडिकेअर हॉस्पिटल येथे दवाखान्यामध्ये भरती झालेली होती. दिनांक 3 जून 2022 रोजी दुपारच्या सुमारास प्रसूती दरम्यान सदरची महिला ही मरण पावलेली आहे. तिच्या मरणाबाबत पोलीस यांना अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आलेला असून सदर महिलेचा मृत्यू हा डॉक्टरांचे उपचारातील हलगर्जीपणामुळे झाल्याचा तिच्या नातेवाईकांनी पोलीस यांना तक्रार दिली आहे. त्यामुळे सदर महिलेचे नेताचे PM हे यवतमाळ येथे तज्ज्ञ डॉक्टरांची पॅनलमार्फत करण्यात येत असून सदर PM रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर तिच्या उपचारासंबंधीचे सर्व कागदपत्रे प्राप्त करून सदरचे प्रकरण हे जिल्हास्तरीय वैद्यकीय समितीकडे पुढील अभिप्रायासाठी प्राप्त पाठवण्यात येत असून सदर समितीचा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर अभिप्राय प्राप्त झालेल्या निष्कर्षानुसार पुढील कारवाई आम्ही करीत आहोत. द कॉलमसाठी अमोल सांगानी, यवतमाळ.